आत्ताची जी काही चित्रा भाग आणि जावेद उफीचं प्रकरण चालू आहे, महिला आयोग का समर्थन करेल? महिला आयोग एक संविधानात पद आहे. महिला आयोगामध्ये ज्या कोण महिला तक्रारी करून घेऊन जातात की ज्यांच्यावर अत्याचार झालाय, सासू सून नवऱ्याने त्रास दिलाय, दिराने त्रास दिलाय, अशा ज्या महिलेवर अत्याचार झालेला आहे, जिच्यावर इतर कोणी तिराईत व्यक्तीने अत्याचार केलेला असतो, ती त्या तक्रार घेऊन त्या महिला आयोगाकडे जाते. जावेद उर्मी जावेद म्हणून जी एक महिला आहे ती कोण आहे? ती एक अभिनेत्री आहे. ती काय सिरियलमध्ये काम करते, पिक्चरमध्ये काम करते, तिचं दिला. आता मुंबईमध्ये विभत्स फिरणाऱ्यांना सोडणार नाही हे जे वक्तव्य आहे, जर तुम्हाला उर्मी जावेदवर तुम्हाला कारवाई करायची असेल तर ज्या ज्या महिलांनी तिथे विभत्सपणा करतात त्यांच्या सगळ्यांवर तुम्हाला कारवाई करावी लागेल. मुळात प्रत्येकीला जे दिलेलं स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य तिने कशा पद्धतीने वापरायचं तो तिचा अधिकार असला तरी अभिनेत्र्याच्यामध्ये राजकारण्यांनी घुसून हे असंच पाहिजे किंवा हिनी हेच केलं पाहिजे हे सांगणं कुठंतरी चुकीचं आहे. तुम्ही कोणत्या कायद्यानुसार त्या उर्मीवर कारवाई करणार हेही आम्हाला चित्रा भाग यांनी सांगावं. मुळात झालंय काय माहिती का, की मला वाटतं जी जे उर्मी जावे आहे जावेद, हां उर्मी जावेद काय उर्फी जावेद जी आहे ती मुसलमान आहे म्हणून तुम्ही तिला जाणीवपूर्वक टार्गेट करतायत का? मग तुम्हाला असा वाटणारच, कारण का साहजिकच जर कारवाईच करायची झाली तर सगळ्यांना कारण काय बघा, संस्कृती सन्मान मान हा संस्कारात असतो. आता ज्याचं ज्याचं जे प्रोफेशनल आहे त्या प्रोफेशनल जर ही उर्फी ओव्हर एक्साईटमध्ये तिची ती कपडे वगैरे असू शकतात, परंतु तुम्ही तिला सांगू शकता, कारणे नोटीस देऊ शकता, समजावू शकता, असं कोणतं सेक्शन तुम्ही लावणार आहात हे पहिल्यात मुळात त्यांनी क्लिअर करणं गरजेचं होतं. आणि भाजप पक्षात आहात म्हणून तुम्ही कुणावरही कारवाई करणार, तुमच्या मनाप्रमाणे कायदा चालवणार असाल तर ते शक्य होणार नाही. कायद्यानुसार राज्य चालवते. महिला आयोगाला जरी कारवाई करायची झाली ते महिला आयोग जाऊन तिला फाशी देऊ शकत नाही, त्याच्या बाबतीतला अहवाल मागू शकते. आणि प्रचलित कोणत्या कायद्यानुसार, पुन्हा सांगते, प्रचलित कोणत्या कायद्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करणार हे हा प्रश्न सर्व डिपार्टमेंटला पडणारा आहे. त्यांनी स्वतः चित्रा भाग यांनी कोर्टात जावं, बघा कोर्ट तुमची याचिका दाखल करून घेते की नाही. काय होतं आहे चित्राताई भागांचं की पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये सुद्धा तिचे आई वडील तक्रार करत नव्हते, परंतु भाजप म्हणत होतं गुन्हा दाखल करा, कोर्टाने तो गुन्हा दाखल करून घेतला नाही. तेच प्रकरण याच्यामध्ये आहे, कारण का भाजपला सवय झाली आहे की कुठेतरी विकास डेव्हलपमेंटचे विषय बाजूला ठेवून हे असे आंबट शौकीन जे विषय आहेत जे समाजातली काही माणसं ती ऐकत असतात, टक लावून बघितले असतात, डोळ्याचं सुख घेत असतात, त्यांनासाठी चघळण्यासाठी हा विषय असं माझं स्पष्ट मत आहे. कारण का नक्कीच समाजातली अश्लीलता नग्नता ही संपली पाहिजे, परंतु त्याच्यासाठी संभाषण संवाद किंवा आपण त्यांना म्हणतो ना एक काय माध्यमातनं बोलून सांगणं गरजेचं आहे. आणि अभिनेत्री वगैरे यांना तर सांगण्याची गरज नाही, कारण का त्यांचं सेन्सॉर बोर्ड असतात, त्यांना अभिनयासाठी जे काही करायचं त्या करत असतात. मुळात आपण राजकारणी असल्यामुळे आणि चित्राताई तशा सक्षम आणि काम करणाऱ्या महिला आहेत, महिलांचे प्रश्न, त्यांच्यावर अत्याचार होणारे, त्यांना शिक्षण देऊन सुरक्षता निर्माण कशी होईल हे प्रश्न आपण घ्यायला पाहिजे. नको ते प्रश्न घेतल्यानंतर हा वाद उभा राहतो आणि त्यातनंही महिला आयोगाच्या अत्याहारित कायद्यानुसार जी काही कारवाई असेल ती महिला आयोग करतील. कारण का मी महिला आयोग नाही आहे, महिला आयोग ज्या आमच्या आपल्या रुपाली चाकणकरताई आहेत त्या डी सी पण त्यांच्याकडंही कायद्याने गुन्हा दाखल करण्याची कुठलाही अधिकार त्यांच्याकडं नाही. जास्तीत जास्त नोटीस देऊ शकता, कारण का कपडे तिने घातलेत, तिने बळजबरीने कुणाला कपडे घालून नग्न फिरवलेलं नाही आहे, त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तिचं स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा तिने आपण समजू गैरवापर करते तर ते पण त्याच्यासाठी कोणता असं सक्षम कलम नाही आहे, त्यामुळे मला नाही वाटत की ही कोणती कारवाई होईल. परंतु जी उर्फी जावेद उर्फी आहे, माझीही तिला विनंती असेल की बाई तुझ्या पिक्चरमध्ये तुला काय कपडे घालायचे घाल, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये थोडंसं जरा आपण झाकतं अंग घालून कपडे घातलेत तर एक समाजासाठी चांगला उद्देश राहील, एवढंच आमचं मत. बाकी